विधान परिषद बिनविरोध करावी यासाठी महाविकास आघाडीचे नेते बैठक घेतात। विधान परिषद बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे। सह्याद्री अतिथिगृहात बैठक सुरू आहे। काँग्रेसने दोन पैकी एक उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडी नेत्यांचं मत आहे आणि काँग्रेस एक उमेदवार पाठीमागे घेणार का याबाबत चर्चा सुरू आहे। काँग्रेस पक्षाप्रमाणेच भाजप उमेदवारी एक उमेदवार मागे घेण्याची तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर अपडेट्स घेऊयात या संदर्भातले आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय नेमकं म्हणणं आहे काँग्रेसचं आणि भाजप सुद्धा एक उमेदवार मागे घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते? आता महाविकास आघाडीचे नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथिगृह येथे सुरू आहे। त्या भेटीच्या बैठकीचा मुख्यतः उद्देश आहे की काँग्रेसमधील दुसरा जो उमेदवार आहे त्याने उमेदवारी पाठीमागे घ्यावी, कारण की महाविकास आघाडीतल्या इतर दोन मित्रपक्षांचा एक मतप्रवाह आहे की जर ही निवडणूक बिनविरोध झाली नाही तर परत एकदा घोडेबाजार वाढेल आणि महाविकास आघाडीची देखील मतदानचं जे गोपनीय पद्धतीने मतदान आहे याच्यामध्ये अजून काही इतर अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र काँग्रेसमधल्या नेत्यांचा एक मतप्रवाह आहे की आजच आपण ईडीच्या विरोधात भाजप सरकारच्या विरोधात मोर्चे काढायचे आणि दुसरीकडे लगेच उमेदवारी अर्ज मागे घ्यावा का। जर उमेदवार पराभूत होणार असेल तर तो निवडणूक लढवून पराभूत झाला तरी काही हरकत नाही, या असे दोन मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहेत। यामुळे देखील याच्यावर चर्चा महाविकास आघाडीचे नेते आता करत आहेत। पुढच्या काही वेळातच याबाबतच्या काही घडामोडी घडतील आणि जर काँग्रेसने एक उमेदवार पाठीमागे घेतला तर भाजप देखील सहावा उमेदवार जो अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांनी अर्ज दाखल केला आहे त्यांचा अर्ज पाठीमागे घेईल आणि राज्यामध्ये 10 जागांसाठी 10 उमेदवार असं चित्र राहील आणि बिनविरोध निवडणूक होईल। ठीक, धन्यवाद सागर संपूर्ण माहितीसाठी। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24